महाराष्ट्रामध्ये इंग्लिश कॉन्व्हेंट वगैरे स्कूल आहे, तर सर माझं असं आहे की प्रश्न आहे की तुम्ही मराठी भाषा लोक मराठी शाळांमध्ये ऍडमिशन कमी घेतात आणि इंग्लिश मिडियम मध्ये जास्त घेतात, तर तुम्ही अशी सुविधा काढा की मराठी भाषे मराठी शाळेमध्ये ऍडमिशन केल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळेल किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये प्राधान्य जास्त मिळेल, असं त्यांना सुविधा दिली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांमध्ये ऍडमिशन जास्त वाढेल आणि जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या मुलं ऍडमिशन करत नाही त्याच्यामध्ये ऍडमिशन जास्त होईल सर. नाही, आपली सूचना भावनात्मक दृष्ट्या अतिशय योग्य आहे, पण कायद्यामध्ये घटनेने मूलभूत अधिकार जे समान संधी दिले आहेत त्याच्यामध्ये हे बसणार नाही. पण काही गोष्टी अशा ज्या विशेषतः खासगी नोकऱ्या आहेत त्यात मी अनेक वेळा सांगतो, आता जवळजवळ आपल्या सगळ्यांकडे 90% मोबाईल आहेत, तर आपल्याकडे जो मोबाईल फोन आहे याच्यावर मार्केटिंगचे अनेक व्यावसायिक फोन येतात की आम्ही अमुक इन्शुरन्स मधून बोलतोय, तुम्हाला अमुक अमुक पाहिजे का. तर या इन्शुरन्स मधून आलेले फोन, मार्केटिंगचे आलेले फोन, याला आपण म्हणतो का हे मला तू मराठीत सांगशील तर मी ऐकतो, मराठीत नाही सांगितलं तर मी ऐकतो. मी हे करतो, मला कुठलाही हा मार्केटिंगचा कॉल आला तर मी म्हणतो तुला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे तर तू मराठीत तुझं म्हणणं मला सांग, मला पटलं तर मी घेईन. तो नाही हिंदी तुम्हाला येत नाही का, म्हटलं हिंदी येतं इंग्रजी येतं सगळं येतं, पण तुला जर मला माल विकायचा आहे तर मला मराठीत सांग. हे जर राज्यातल्या 12 कोटीपैकी 8 कोटी मोबाईल धारकांनी जर केलं तर कोणीही व्यावसायिक माणूस असतो त्याला माल विकायचा असतो तो आपल्या कंपनीमध्ये आपल्या मार्केटिंगच्या याच्यामध्ये मराठी जाणणारी मुलं ठेवू शकतो. मग मराठी मुलांना नोकऱ्या मिळतील आणि अमराठी मुलांना सुद्धा मराठी शिकावं लागेल तर त्यांना नोकरी मिळेल. मला असं वाटतं की मराठीसाठी या गोष्टी करता येऊ शकतात, ह्या लोकचळीत आल्या पाहिजे. आपण प्रत्येक मराठी माणसाने आलेला फोन मराठीतनं सांग तर मी ऐकतो, नाहीतर मग कट करायचा, बघा परिणाम होतो की नाही. हा परिणाम आपल्याला तिथपासून साधायला लागेल तेव्हा मग पुढे प्राधान्यक्रम आपण नोकरीचं ठरवतोय. कुठे साध केलं आपण, जरी समजा पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजी तर का ऑर्डर दिली पाहिजे, तिथली बरीच मुलं मराठी आहेत, मराठी आहेत मराठी, त्यामुळे मी समजा मी आधी मराठीत त्याला सांगतो, त्याला नसेल येत तर मग दुसरी भाषा घेतो. पण आपणच सुरुवात करतो हिंदी किंवा इंग्रजीमधना. मला असं वाटतं की आपण प्रयत्न केला पाहिजे, आपल्या मनामध्ये मला इंग्रजी येतं याचा मला अभिमान आहे असं आपल्याला जेव्हा सुरू होतं ना त्या आपण असं इंग्रजीचा वापर करतो, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मराठी बोलतो याचा अभिमान बाळगत सुरू केलं पाहिजे. त्यातून नाही कळलं तर दुसऱ्या भाषेत त्याच्याशी बोलता येऊ शकतं. आणि या पद्धतीने मला असं वाटतं की मराठीची चळवळ ही सामान्य मराठी भाषिक माणसाने अधिक जोमाने चालवली.